नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज एक नाविन्यपूर्ण आरोग्यदायी असा एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे ज्यामध्ये प्रोटीन आणि मिनरल्सचा भरपूर प्रमाणामध्ये खजिना उपलब्ध आहेत व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चकलीच्या भाजणीचं पीठ तयार करण्यासाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत साफ करून तीन चार पाण्याने धुतलेले आहेत फॅनच्या हवेखाली कडकडीत वाळवलेले आहेत पाचशे ग्रॅम तांदुळाच्या निम्मे आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे हरभऱ्याची डाळी दु साफ केलेली आहे धुतलेली नाही आहे कारण डाळी धुतल्यानंतर जर आपण त्या चकलीसाठी वापरल्या तर त्याला तेल जास्त लागतं म्हणून ज्या डाळी आपण वापरणार आहोत त्यांना धुवायचं नाही आहे फक्त पुसून भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर हरभऱ्याच्या डाळीच्या निम्मे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळी विदाऊट धु दु, न धुता आपण घेतलेली आहे त्याचबरोबर आपण अंदाजे बासष्ट ते त्रेसष्ट ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे छोट्या वाटीमध्ये चवीनुसार मी धणे आणि जिरं घेतलेलं आहे धणे आणि जिरं भाजायचं नाही आहे या ह्या ज्या चार वस्तू आपण भाजलेल्या असतील त्या गरम वस्तूंवरच आपल्याला धणे आणि जिरं टाकायचं आहे म्हणजे ते आपोआप भाजलं जाणार आहे मंद गॅसवर थोडं खरपूस होईपर्यंत न जळता आपण या सगळ्या जिनसांची भाजणी करून घेणार आहोत भाजणी तयार झालेली आहे ही थोडी जाडसर अशी पिठाच्या गिरणीतून दळून आणायची आहे चकलीच्या भाजणीचं पीठ तयार आहे चकली भाजत असताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे म्हणजे आपण तयार केलेली आहे पण भाजत असताना काय इन्स्ट्रक्शन असतात ते मी या आता सांगणार आहे प्रत्येक गोष्ट नीट भाजली गेली नाही तर चकली जी आहे ती मऊ बनते त्याचबरोबर जर सगळी जिन्स आपण जास्त प्रमाणामध्ये भाजले तर चकलीचे तुकडे पडण्याची शक्यता असते तर याच्या मागची केमिस्ट्री आपण आता बघणार आहोत आपण ज्या डाळी घेतलेल्या आहेत त्यांच्यामध्ये एक चिकटपणा असतो तांदुळामध्ये थोडा कमी प्रमाणात असतो तरी दा तांदूळ आणि डाळ उडदाच्या डाळीमध्ये असणारा हा चिकटपणा जो आहे तो डिंकासारखा काम करतो आणि या ढिंकामुळे चिकट म्हणजे प्रत्येक पार्टिकल आणि पार्टिकल एकसंग बनण्यासाठी चकलीमध्ये मदत होते शिवाय तांदूळ आणि डाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये असतात तांदूळ असल्यामुळे त्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये असते मोहन घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं चकलीला गरम तेलामध्ये टाकून झाल्यावर आतून शिजण्याचं काम हे मोहन करत असतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चकली बनवणार आहोत तोपर्यंत धन्यवाद